सावधान, तुम्ही जर रविवारी नखं काढत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे. तर तुम्ही आपण बऱ्याच वेळेस आपण केस कापणे नखे कापणे ह्या गोष्टी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी करतो, परंतु मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणत्या दिवशी नखे कापल्यानंतर काय लाभ आहेत की तोटे आहेत की नुकसान आहे. तर सविस्तर पाहूया. तर आपण नखं काढताना सोमवारी जर नखं काढले तर आपल्याला चांगली गुड न्यूज मिळेल, तुमच्या आयुष्यात काहीतरी शुभ नक्की घडेल. आणि तुम्ही जर मंगळवारी जर नखं काढली तर तुमच्याकडे धन दौलत आणि संपत्ती यांचा महापूर नक्कीच येईल. परंतु तुम्ही जर बुधवारी नखं काढली तर तुम्हाला चांगली गोष्ट तुमच्या त्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडेल. तुम्ही जर गुरुवारी नखे काढली तर तुम्हाला एखादं पत्र मिळेल, एखादी ऑर्डर मिळेल, एखादं कॉल लेटर मिळेल. आजच्या जमान्यात मी तर म्हणेन तुम्हाला एखाद्या स्पेशल व्यक्तीचा चांगला एक व्हॉट्सॲप मेसेजसुद्धा या ठिकाणी तुम्ही जर गुरुवारी नखं काढल्यावर मिळू शकतो. तुम्ही जर शुक्रवारी नखं काढली तर तुमचं जे जीवन आहे ते ऐशोआरामात काय एकदम आनंदी अत्यंत मजेशीर असं जीवन तुमचं शुक्रवारी नखं काढल्यानंतर जगू शकता तुम्ही. तुम्ही जर शनिवारी नखं काढली तर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी शुभ संकेत चांगली गोष्ट शनिवारी नखं काढल्यामुळे घडू शकते. परंतु मित्रांनो आता शेवटचा वार राहिलेला आहे आपला रविवार. तुम्ही जर रविवारी नखं काढली तर मात्र अशुभ घडेल, तुमच्यावर दारिद्र्याची विपत्ती ओढावेल, तुमच्याकडे दारिद्र्य येईल. त्यामुळे माझा तर तुम्हाला सल्ला असा आहे की तुम्ही रविवार सोडून कोणत्याही दिवशी नखे काढा. रविवारी नखे काढूच नका आणि इतर दिवशी नखे काढा. परंतु एक काळजी मात्र अशी घ्यायची आहे, नखं व्यवस्थित हळुवारपणे काढायचे आहेत आणि ती एका कागदावर असे घ्यायचे आहेत. व्यवस्थित त्याची पुडी बांधून ती पुडी कचरापेटीत नेऊन टाकायची आहे. नखांची अशी व्यवस्थित पुडी बांधून घ्यायची आणि ती त्याची विल्हेवाट कचरापेटीमध्ये टाकायची आहे. कारण हे नखे जर आपल्या पोटामध्ये गेली तर त्यांनी आपले आतडे फाटण्याची शक्यता असते. आतमधले जे आंतरिंद्रिय आहेत त्यांना अपाय होण्याची शक्यता असते कारण ते टोकदार असतात. त्यामुळे नखं काढल्यानंतर ते व्यवस्थित बांधून कचरापेटीत त्याची विल्हेवाट लावायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह लवकरच येत आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.